ఇన ఇవడా హోయిన మీ బోలా విఠాల मैसी पुत्रा मुखे बुलवने श्रुति चालविने भिंती बैसुनिया नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवद्य हातीचा मूर्ती जेवी प्रस्तुत कीर्तनासाठी निवडलेला अभंग तुकोबारायचे लाडके शिष्य नगर जिल्ह्याचं वैभव द्विजोत्कुलोत्पन्न विप्रवर असणारे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू संत संत निळोबाराय पिंपळनेर क्षेत्र यांचा चार चरणाचा आणि या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचे भक्त शिरोमणी विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगुण विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि जाळोनी संसार बैसलो अंगणी या वचनोक्तीचं न्यायाने प्रामाण्य करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्याबद्दल दृष्टांत वापरून शेवटच्या चरणा सिद्धांत सांगितला विठाला गेले 20 वर्षापासून चालत असलेला आपला अखंड हरणाम सप्ताह श्री क्षेत्र मामूलवाडी तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माझे परमस्नेही ज्येष्ठ गुरुबंधू वारकरी संप्रदायातले एक युवा कथाचार्य आणि ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू असणारे आमचे हरिभक्तीपरायण शिवहरी महाराज इस्तापे पारसकर बाबांच्या मुखारविंदातून तुम्ही भगवान रामप्रभूचं चरित्र म्हणजे तुलसी रामकथा श्रवण करीत आहात तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ज्यांच्याकरवी मला निमंत्रण आलं समस्त ग्रामस्थ मंडळ मामूलवाडीकर जी गावची मंडळी असेल त्यांना सहकार्य या लक्ष्मी मातेला जे जे सहकार्य करणारे मंडळी असताल आमच्या देवबाप्पा उर्फ आमचे उपाख्य रामेश्वर बाबा गावंडे बरोबर ना यांना जे जे सहकार्य करणारी मंडळी आहे त्यांच्या करवी आणि बाबांचं माझं बंधुवत प्रेम आहे अतिशय गोड नियोजन आहे मला असं वाटतं माय बाप हो पंढरपूरच्या पांडुरंगाला जर विचारलं देवा मी पंढरपूरला येतो आहे तुमचा मुक्काम कुठं देव म्हणेल मी 6 तारखेपासून मामूलवाडीत आहेत आणि 14 तारखेशिवाय मी येणार नाही तुम्ही पंढरपूरला येऊ नका बोलण्याचा अर्थ कळाला का 8 दिवस देवाचा मुक्काम महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाचं नाव म्हणजे धनलक्ष्मी माता मंदिर श्री क्षेत्र मामूलवाडी अतिशय भव्य दिव्य देव माय बाप हो देखणं नियोजन दृष्ट लागण्याजोगे सारे बरोबर एक नाही गालबोटही कुठे नसे एवढा गोड नियोजन सोहळा आमचे शिवहरी बाबा यांच्या मार्गदर्शनाने आमचे रामेश्वर बाबा देवबाप्पा यांच्या सहकार्याने त्यांचा परिवार असेल गावातले जीवलग असतील पंचक्रोशीतील गणेश भाऊ वगैरे जिगावची मंडळी त्यांना सहकार्य करणारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित मी नेहमी सांगत असतो मला आळंदीकर महाराज मंडळीचा पहिल्यापासून खूप अभिमान आहे त्याचं कारण माय बाप हो तिथं भिक्षा मागून शिकली आणि शिकत असताना ज्यांचं मार्गदर्शन भेटलं ते माझे मोठे गुरुबंधू असणारे संगीत विशारद ज्यांचा आवाज कोकळेपेक्षाही गोड आहे ज्यांचं वागणं माय बाप हो एखाद्या चांगल्या आचरणशील वक्त्याला लाजवेल इतकं गोड ज्यांचं वागणं आहे गोड स्वभाव आहे माझे मोठे दादा मधुकर गुरुजी औचारिकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि दुसरं व्यक्तिमत्व माझे ज्येष्ठ गुरुबंधू संगीत विशारद मराठवाड्याचं वैभव असणारे आमचे अनिरुद्ध बाबा नालेगावकर गुरुजीसाठी द जोर टाळ्या होऊ द्या ऐका आणि मृदंगाचार्य आपल्या परिसरातचे जावाई आपल्या जिल्ह्याचे कंसात म्हणलं की जरा बरं वाटते पहा कसा हसतो तू गेल्या वर्षी इथं वाजवायला होता तेव्हा लग्न झालं नव्हतं बरोबर एक नाही आता इथं आहे बरोबर एक नाही म्हणजे दिवसेंदिवस हे प्रगतीपथावर आहेत शिवाजी बाबा दिवसेंदिवस हे प्रगतीपथावर आहेत अतिशय ऋणानुबंध आहे आणि मला एकच गोष्ट प्रामुख्याने सांगायची मृदंग ज्यांचं प्रामुख्याने नाव घेतलं जातं ते नागेजी महाराज गोडे गुरुजी एकदा उत्कृष्ट त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या आणि ही सर्व बालगोपाळ मंडळी आमचे पारसकर दादा मृदंगाचार्य बालगोपाळ टाळकरी आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडप अतिशय गोड आहे ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे महाराष्ट्रभर नव्हे 4-5 राज्यात ज्यांचं नाव आहे ते माझे ज्येष्ठ बंधू असणारे वैभवदादा ढगे पाटील त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या जवळा पळसखेडकर त्यांनाही धन्यवाद
भक्तिमती माता भक्तिमान्य पुरुष वर्ग कार्यक्रमाचे मार्गदर्शक मला एक प्रामुख्याने गोष्ट सांगायची एक गोष्ट बरं का ती गोष्ट सांगतो नंतर अभंगात प्रवेश करतो गोष्ट सांगतो एकदा तुम्ही भजन करा विठ्ठला भानुदासाची एक कुळी महाविष्णूचा अवतार भानदास महाराज एक संत होऊन गेले पुण्यसलीला गोदावरी मराठवाड्याची दक्षिण काशी नव्हे भारताची दक्षिण काशी असणारी पुण्यसलीला गोदावरी तिथं स्थित असणारं श्रीक्षेत्र पैठण त्या पैठणमध्ये संत भानुदास महाराज होऊन गेले एकनाथ महाराजांचे पंजोबा हा त्यांचा अधिकार होता माय बाप हो पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास आमचा देव कुठे राहतो मंत्रालयात नाही आमदार निवासात नाही माझी आजी आजीबात नाही मुंबईला नरीमन पॉइंटला नाही किंवा मराठवाड्यात विदर्भात नाही अरे आम्ही ज्याचं लेणं गळ्यामध्ये लिहिले ना तो कुठं राहतो पंढरपूर पाटणी गा महाराज सर्वभौम पंढरपूरचा पांडुरंग आम्ही त्याचे भक्त आहोत अशी आख्यायिका सांगितली जाते पण माय बाप हो एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी सर्व भावे लोभ्या आवडे हे धन लोभ्याला काय आवडतं धन म्हणून ते म्हणतात कधी पण येतो सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी एक धरला चित्ती किंवा निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म मला काय सांगायचं माहितीये का ऐका निष्ठा कशाला म्हणतात एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज ज्यावेळेस पंढरपूरला गेले गाभाऱ्यात गेले चंद्रभागेचं स्नान विदितो हरिकथा संत नामदेवरायांचं दर्शन आणि प्रवेश केल्यानंतर बघतात तर काय पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची मूर्तीच मंदिरात नाही बोलू नका बोलू नका ताई बोलू नका ऐका पांडुरंगाची मूर्ती बाबा मंदिरातच मूर्ती नाही आपण ज्या मूर्तीच्या दर्शनासाठी गेलो ती जर मूर्ती आपल्याला दिसली नाही तर काय वाटतो मनाला बोला बहिणीच्या घरी जायचं बहिणीला भेटलो नाही 10 वर्ष झाले तिनं मला निरोप धाडले दादा अरे तू पैशावाला झाला मी गरीब जरी असले तरी तुझी बहीण आहे रक्ताचं नातं काय कमी जास्त असतं का तिथं सख्यत्व स्वार्थ येतो का दादा निश्चित या रोडनं कधी गेला तर थोडी वाकडी वाट करून या गरीब बहिणीच्या घरी ये आणि घरी बहिणीच्या हौसेने आपण गेलो आणि बहीणच जर घरी नसली तर दादाला परत जायची इच्छा होईल का बोला ना बोला बोला होईल का अजिबात नाही ऐका मग सगळी संत मांदियाळी भानदास महाराजाकडे गेली आणि सांगितलं विजापूरच्या राजाने पांडुरंगाची मूर्ती घेऊन गेला आणि तो म्हणला पंढरपूरला मूर्ती ठेवायची नाही ती आमच्या कर्नाटकमध्ये स्थापन करायची बोलण्याचा अर्थ कळाला का कळायची वारकऱ्यांनी भानदास महाराजांचे पाय धरले बरं का शिवहरी बाबा पाय धरले आणि सांगितलं आम्हाला अन्न आम्हाला गुलाबजाम असतील श्री बालाजीचा बेत असेल आम्हाला अन्न विषासारखं वाटतं आम्ही देवाच्या मूर्तीशिवाय देवाच्या मुखकमलाशिवाय वारकरी जगू शकत नाही ऐका वारकरी टाहो फोडायला लागले रडायला लागले भानदास महाराज कर्नाटकमध्ये गेले त्या विजापूरच्या राजाकडे गेले त्याला विनंती केली बाबा ऐका तुमच्या आईला सोडून तुम्ही राहू शकता का तो म्हणला कसं शक्य मग आमची आई म्हणजे आम्ही ज्याचे दास विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान ऐका विठ्ठलामचा विठ्ठलामुची माता विठ्ठलामुचा पिता किंवा कृष्णामुची माता कृष्णामुचा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा ऐका कृष्णाशिवाय विठ्ठलाशिवाय वारकरी जगू शकत नाही बोलणं कळतंय का माझं तसं या मामूलवाडीकरांना माझी विनंती आहे तुम्हाला पैसा येईल प्रकल्प येईल पण तुमच्या आयुष्यातल्या आयुष्यातली धनलक्ष्मी जर वजा केली तर तुम्हाला आयुष्यात सुख मिळू शकणार नाही माय बापू कळालं का माझं बोलणं तुम्ही काही करा जीवाचं रान करा पण एकदा त्या सरकारला विनंती करा धनलक्ष्मी मातेचं मंदिर जिथं मामूलवाडीचा माणूस राहील तिथंच आमची माता पाहिजे कारण की असं म्हणतात लेकराशिवाय आईला किंमत नाही आणि आईशिवाय लेकराला किंमत नाही लेकराची आई जाऊ द्या शेजारीने येते आणि पाठीवून हात कुरवाळते म्हणते पिंट्या बबड्या बाळा पप्पू टप्पू चिंटू मिंटू काय असेल ते रडू नको मी तुझ्या आईसारखी आहे पण मी माझ्या पदरचं सांगत नाही ज्ञानेश्वरीतलं सांगतो ऐका आईसारखी आहे एरती पराविया काय कराविया जे का रंबेहुनी बराविया रंबेहून जर सुंदर असली
पण ती आपली आई जर नसली तर तिची काय पूजा करायची का बोला. तसा आपल्याला किती जरी त्यांनी प्रकल्प दिला, पैसा दिला, किती जरी प्रेम दिलं, तरी धनलक्ष्मी माता आपल्या आयुष्यातली गेली की आयुष्यातला आपण सुख हिरावून बसू, त्याच्यामुळं धनलक्ष्मी माता जिथं मामूलवाडीकर तिथं हे योगदान असू द्या. चला अतिशय गोड नियोजन आहे माय बापू हो. आणि देव देवता शिवाय अधिष्ठान नाही हो. तुमचं तुम्हाला ज्ञानोबाराची भाषा सांगतो ना, तरी अमृताचा लेशू दैव गुणे, अमृताचा लेशू दैव गुणे. काही काही गोष्टी भाग्याने मिळतात, चांगल्या कुटुंबात जन्म, चांगल्या कुळात जन्म, संत परंपरेची सेवा, तसं तुम्हाला मामूलवाडीकराला तुम्ही भाग्यवान आहेत. आमच्या गावला एवढी प्राख्यायिका आख्यायिका असणारी आमच्या परिसरात देवी नाही, पण तुम्हाला माय बाप हो हा अमृताचा कळस लाभला धनलक्ष्मी मातेच्या कृपेने. म्हणून एकच सांगतो, मरण तर प्रत्येकाचं आटळे, पण धनलक्ष्मी नावाचं अमृत घेऊन मरा म्हणजे आयुष्यात दुःख येणार नाही माय बापू, आयुष्यात दुःख येणार नाही. अतिशय गोड मंदिर आहे, प्रत्येकाने सहकार्य करा. 7 दिवसापुरतं इथं यायचं, मंडपात फोटो काढायचे, अन्नदान करायचं. ए 5 नाही 11 हजाराची पावती कर, याला पुरुषार्थ म्हणत नाहीत. 12 ही महिने मंदिराशी निगडीत राहा, आपल्या देवीची काळजी घ्या. आणि असं म्हणतात माऊली, तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, वांछितही पुरेल मानसीचे. तुम्ही देवीची भक्ती केली, देवी तुमची भक्ती करेल, आणि देवीनं तुमची भक्ती केली की बाकीचे तुमच्या नादाला लागणार नाहीत. ही देवीची कृपा आहे माय बापू, बरोबर आहे? कळते का? ऐका, देवाशिवाय माणसाला अधिष्ठान नाही, देवाशिवाय माणसाला किंमत नाही. ज्याच्या आयुष्यात देव आहे त्या माणसाचं तेज पहा, ज्याच्या आयुष्यात नैतिकता आहे त्या माणसाचे नीतिमूल्य आहेत, त्या माणसाचं आयुष्यात परमार्थ पहा. आणि ज्या माणसाने आयुष्यात ज्ञानोबाराशी निगडीत राहिलं माय बापू हो, त्या माणसाला आयुष्यात तुम्ही विचारा ज्ञानोबाराची किंमत काय. तो काय म्हणेल, अरे ज्ञानोबाराची किंमत होऊ शकत नाही. मी नेहमी सांगत असतो, 12 मल्हार केले, 12 ज्योतिर्लिंग केले, 8 विनायक केले, 3.5 शक्तिपीठ केले, नर्मदेची परिक्रमा केली, भारताची भटकंती केली, पण माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर जे सुख मिळते ते विश्वात कुठं नाही माय बापू. माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर जो आनंद मिळतो, अरे नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषयी सुख बाई बापुढे क्षीण. ज्ञानोबाराची बरोबरी आयुष्यात कोणी करू शकत नाही माय बापू हो. अभंग निळोबारायचा आहे आणि सरळ सरळ ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. कोणी बोलवली हो श्रुती म्हैशी रेड्याच्या मुखातून? कोणी म्हणते रेड्या, कोणी म्हणते हल्ल्या, कोणी म्हणते टोनगा. आमचे गुरुजी म्हणायचे म्हशीचा मालक, बरोबर एक नाही? तसा म्हैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. श्रुती म्हणजे श्रुतीस्मृतीचे अर्थ, आपणच होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे. सयत प्रमाण कुरते लोकस्तज्ञानुवर्तते, येथ वडील जे करीती तया नाव धर्म ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. ऐका माय बापू हो, जे वाडवडिलांनी केलं ते आपल्याला करायचंय. मग कोण ज्ञानोबार आहे हो? ज्ञानोबाराच्या जीवनचरित्रा जर देवबापा आढावा घेतला तर माऊली एवढं करुणामय चरित्र कोणत्याही संताचं घडलेलं नाही. उद्या तुकोबारायची विजय माय बापू हो, यांनी जीवनात त्याग केला. लोक म्हणतात त्यांना सगळं कसं भेटतं, त्यांना कसा मान भेटतो, त्यांना कसं पूजा होते, त्यांना लोक पैसे देतात, त्यांना हारतुरे घालतात. तसं नाही माय बापू हो. एक लक्षात ठेवा, माणसाने आयुष्यात तुम्ही गरीब राहा किंवा श्रीमंत राहा, पण तुमच्या आयुष्यात जर देव आणि संत असतील तर तुम्हाला गरिबी आणि श्रीमंतीचा काहीच लवलेश लागणार नाही. काही काही लोकांच्या आयुष्यात दानव लोक आहेत, त्यांना चांगल्या लोकांच्या संगतीत बसू वाटत नाही, वाईट लोकायला सोडू वाटत नाही. त्यांना 24 तास खाणारे पिणारे, रस्त्यानं गाड्या घेऊन पडणारे, धडकणारे, याचे 5 10 खाल्लेले, याची टोपी त्याची टोपी, ऐका, या लोकांसोबत राहून आपल्या पुढच्या, थोडं मोकळं बोलू का, आपला मुलगा शाळेत गेला, आपला मुलगा शाळेत गेला, त्याला जर कोणी विचारलं जगात इमानदार कोण, तर त्यांना त्याच्या बापाकडे बोट केलं पाहिजे, एवढे इमानदार आपण असलं पाहिजे. बाहेरच्या लोकांचं उदाहरण पोटच्या पोराला द्यायचं नाही. त्या पोराने म्हणलं पाहिजे, अरे माझ्या बापासारखा इमानदार पंचकृषीत माणूस नाही, माझा बाप आहे तो बाप. माझ्या बापाने लहानपणापासून शिकवलं कोणाचं फुकटचं खायचं नाही. कसं राहायचं? इमानदारीनं. विश्वास कोणावर ठेवायचा? माऊलीवर, धनलक्ष्मी मातेवर. आपल्यावर कोणाची कृपा आहे? धनलक्ष्मी मातेची.
है कि नहीं हे सांगितलं आलं पाहिजे, हे संस्काराचं बीजारोपण करता आलं पाहिजे। आपलं होते काय माहिती आहे का, आपण त्याला पंढरपूरच्या यात्रेला न्यायचं तर आपण नेतो सैलानीच्या जत्रेला। कळते का माझं बोलणं? तिथं तो नको तो पाहतो, त्याच रुजा बीजारोपण होतं माय बापो। एक लक्षात ठेवा, एवढा मोठं गोड नियोजन कर्ण तोंडचा खेळ नाही। गेले 20 वर्षापासून एवढा मोठा उत्सव होतो माय बापो, हो महाराष्ट्रातील ख्यातनाम मंडळी इथे येणार आहे। इंदोरीकर महाराज, हरिभक्तीपरायण माझे मित्र सोपान मामा, काका सानप शास्त्री, पुरुषोत्तम दादा पाटील माझे मोठे बंधू, ही सगळी महाराजातली महाराष्ट्रातली गोपाल महाराज सरकटे, काल माऊली महाराज कोठुळी येऊन गेले, मलकापूरकर बाबा अव दिग्गज मंडळी इथे येणारे माय बापू हो, ज्यांच्या मुखार विंदातून तुम्हाला अमृतरस स्वादन चाखायला मिळणार एवढी महान महान मंडळी। पण या मंडळीच्या तुम्ही जर पुढ्यात गेले आणि त्यांना विचारलं का हो तुम्हाला एवढं गोड कीर्तन करता येतं, तुम्हाला एवढा गोड मृदंग येतो, हे तुम्ही कुठं शिकले, त्यांच्या मुखात काय येतं? शिकलो कुठंच नाही, ही फक्त माऊलीची कृपा आहे। काय आहे? ही माऊलीची कृपा आहे गणेशराव, बरोबर एक नाही? ही माऊलीची कृपा आहे। आपल्या आयुष्यात माऊलीची कृपा पाहिजे। कोण होते हो ज्ञानेश्वर महाराज? तुम्हाला माहिती आहे ना माऊलीचं चरित्र? कोण होते माऊली ज्ञानोबा राय? ऐका, आपली ताई लग्नाला आली, आपली ताई लग्नाला आली, वयात आली, ती उपवर झाली, उपवर झाल्यानंतर आपण तिची सोयरी करतो, तिचं लग्न जुळून देतो, तिला मायबाप असतानी सगळ्या गोष्टी, भावभावकी असतानी सगळ्या गोष्टी, नातलग असतानी बप्पा सगळ्या गोष्टी। पण विश्वमाऊली ज्ञानोबारायाला वयाच्या 15व्या वर्षी दोन भाऊ आणि एक बहीण सोडून जगातलं कोणीच नव्हतं, तरी माझी माऊली विश्वाची माऊली झाली, काय माझ्या माऊलीचं कर्तृत्व असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे। अरे पुरुष असून एक विचार करा, मधुकर महाराजाला विचारा आळंदीतले दिवस कसे होते, आमच्या अनिरुद्ध दादाला विचारा, माय बाप हो आज सोपान महाराज असतील, पुरुषोत्तम महाराज असतील, आमचे शिवारी दादा असतील, त्या आळंदीत गेलं ना, आळंदीत बाप्पा जर कधी गेलं ना, आमचे मधुकर मामा महाराज, आमचे रूम माय बाप हो रूम करून राहायचे, झाडे माऊली, मधुकर महाराज, सोपान काका, ही मंडळी। त्यावेळेस पैसे नसायचे पण आपुलकी एवढी होती। पूर्वीचा काळ असायचा माय बापू हो, एखाद्या लेकीबाळीचा ले बाप गरीब होता पण तिला दिवाळीची पुरवणूक करायचा। पहा तुम्ही, एखादी लेकबाळ श्रीमंत असू द्या, माहेर म्हणलं तुम्ही संत माहेर माझे, तुम्ही मिनल्या मी लाडायचे, का लळ्याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती, माहेरी श्रीमंती होती तुम्हायचे, अहुमाळू अवधान द्यावे, येतुलणी आनंदाच्या राशीवरी बैसावे। आमच्या बप्पाने धनलक्ष्मी मातेचा कळस ठेवू द्या, मोठं मंदिर बांधू द्या, आणि एखादी लेखबाळ म्हणते, मालक म्हणतात, अहो बप्पाचा फोन जातो, मामुलवाडीला मोठा उत्सव आहे, ताई साहेबाला घेऊन या, बरोबर एक नाही? तुम्ही फोन करता जसं कीर्तनकाराला करता तसं, तितक्यात तिचे मालक म्हणतात, अगं आता पाडवा आला, तुला 2 तोळे घ्यायचे, साडी घ्यायची, तुला गाडी पाहिजे का स्कूटी पाहिजे, तुला कपडा लत्ता काय पाहिजे? तितक्यात तिला फोन येतो, माहेरच्या कळसाचा कार्यक्रम आहे, आई वडील नसलं म्हणून काय झालं, गावातल्या मित्रमैत्रिणीने भावकी गावकीने तुमची आठवण काढली गोतावळ्याने। ती मालकाला म्हणते, मला 2 तोळे नको, बाईला सोनं जरी आवडत असलं तरी पण, नीट विचार करा बरं का, मला 2 तोळे नको, मला तुमची साडी नको, तुमची माडी नको, तुमची गाडी नको, बंगला नको, माझे मायबाप गेले तेव्हापासून मी माहेरला गेली नाही, मला एकदा कळसाच्या कार्यक्रमाला माहेरला न्या, 2-4 दिवस राहू द्या, 10 लाखाचं पुण्य तुमच्या पदरात पडल, एवढं बाईचं माहेरवर प्रेम असते मला। हे जर चुकीचं असलं तर कोणाला विचारा, ऐका, तसं वारकरी सांप्रदायिक प्रत्येक मंडळीचं आळंदी माहेरे पंढरीये माझे माहेर साजनी ओविया कांडनी गावगीती, पंढरपूर विचारा आळंदी विचारा। ही सगळी मंडळी आज 50-50, 40-40 लाखाच्या पुरुषोत्तम महाराज असतील, आमचे सोपान काका सानप असतील, ही महाराज मंडळी गाडीत फिरतात, त्यांना विचारा, तुम्ही एवढं तुमच्याकडं आलं, आज पुरुषोत्तम महाराजाने 6 मे ते 13 मे शिवारी बाबा आमंत्रण आलं असेल तुम्हाला, 6 मे ते 13 मे बुलढाणा जिल्ह्यात बाबा, बुलढाणा जिल्ह्यात पहिले लोक शेगावला यायचे, शेगाव जालन्याचे लोक डायरेक्ट शेगावला यायचे, आता देऊळगाव महीहून आत गाडी टाकणार आणि इसरूळ मंगरूळच्या आश्रमाला भेट देणार, 3.5 कोटी रुपयाचं मंदिर एकट्या महाराजांनी कीर्तनाच्या पैशातून बांधली त्यांची श्रीमंती माय बाबा। लोक म्हणतात पुरुषोत्तम महाराज पाटील 40,000 घेतात, 50,000 घेतात, मी कीर्तना स्टेटमेंट देतो, त्यांना 40 घेऊ द्या नाही तर 50 घेऊ द्या, त्याच्या घराला स्वतःच्या ईट नाही, पण चोखोबरायचं मंदिर एवढं भव्य बांधलं की स्वर्गातले देव पण माय बापो 6 ते 13 इसरूच्या आश्रमावर येणार माय बापू।
बरोबर एक नाही, त्यांना विचारा तुम्ही एवढे ऐश्वर्य संपन्न का झाले, ते म्हणतात आमच्या आई वडिलांची पुण्याय नाही, आमच्यावर जे काय ती माऊलीची कृपा आहे, माऊलीच्या कृपेशिवाय काय नाही. पण मी नेहमी सांगत असतो, माऊलीने ज्ञानेश्वरी उपाशीपोटी सांगितली, तुकोबारायने गाथा उपाशीपोटी सांगितला, कधीतरी ज्ञानोबारायच्या आळंदीत गेल्यानंतर पहा काय माऊलीच्या आळंदीत समाधान आहे मायबाप हो. पण तिथं गेल्यानंतर माऊलीचं दर्शन घेतलं, एक डोळा आनंदित होतो, काय माझ्या माऊलीचं वैभव बाप्पा. तुम्ही जर कधी वारीला गेले, दिवे घाटात तीन बैलाच्या जोड्या असतात, किती, तीन बैलाच्या जोड्या, आणि त्याच्यासाठी शर्यत असते. गुरुजींना माहिती आहे शर्यत काय असते, माझ्या जोडीचा मान, नाही 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 यावर्षी माझा मान, नाही 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 मी 20 लाख खर्च करणार यावर्षी वैभव दादा माझा मान. आणि मग खारी खोबऱ्याची उधळण होते, दिवे घाटात रिमझिम रिमझिम पाऊस पडतो, माझ्या माऊलीला ते बैल लागतात आणि बैल धन्य होतात. जनावर असून सुद्धा त्यांच्या डोळ्यातून वरून मेघ गरजतो, वरून मेघ रडतो आणि खालून बैल रडतात ओझ्यानं नाही. ते बैल सुद्धा म्हणतात आज आम्ही मरायला मोकळे आहेत, कारण की जगाची माऊली असणाऱ्या ज्ञानोबाराच्या रथाला आम्ही लागलो, ही आमची पुण्याय. अहो, माणसाच्या घरी माणसं मुक्काम करत नाहीत, संतांच्या घरी माणसं मुक्काम करत नाहीत, पण ऐका, आज 2 वर्षी पालखी सोहळ्यात उरळी देवाचीला हडपसरच्या पुढे 3 किलोमीटर माऊलीचा घोडा अश्व, त्याला देवाज्ञा झाली, त्याच्यासाठी विश्वाची माऊली 15 मिनिटं त्या उरळी देवाचीला थांबते, ही त्या घोड्याची पुण्याय माय बापू. बरोबर आहे, घोडा व्हायचा असेल तर माऊलीचं व्हा, कुत्रा व्हायचा असेल होईल त्यांचे द्वारी. द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, देवा आता तारी अथवा मारी, जवळ कर दूर कर, पण तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. का, तुझा एकदा लढा लागला देवा, आम्ही जगू शकत नाही. ज्ञानोबाराच्या बाबतीत तेच घडलं माय बाप हो. लहान लहान चारही भावंड लहान लहान, मी नेहमी सांगत असतो, आईचा बेवडा मुलगा असला, आईचा घाणेरडा मुलगा असला, आमचे गुरुवारी वैद्य बाबा सांगायचे, मधुकर गुरुजीला माहीत आहे मुलगा कसा असतो माहिती आहे का, आईचा मिचमिच्या डोळ्याचा, बाबऱ्या होटाचा, डेबऱ्या पोटाचा, गंगा यमुना नाकातून ढेरीवर, इथं 2-3 हजार माशाचा मुक्काम, आणि त्या आईने लेकराला पाहायचं, माय कशी म्हणते माहिती आहे का, बाप्पा कसा दिसतंय माझा वाघ, दिसते का नाही, शोभून 22.5 जिल्ह्यात असं लेकरू नाही, 22.5 जिल्ह्यात असं लेकरू नाही. लेकरू जर आता तुरीचे फणकटे वेचले असतील, ते जर ट्रॅक्टरच्या नागरीत टाकलं आणि रात्रीच्या अंधारात बॅटरी दाबली, दात जर स्वच्छ असले तरच लेकरू ओळखू येते, नाही तर दिसत पण नाही. असं जरी लेकरू असलं तरी माईला प्रिय असते नाही बोला, हे कुटुंबातलं कीर्तन आहे बरं का, थोडं मुक्त संचार करतो देव बाप्पा. ऐका, की आईला ते लेकरू प्रिय असतं, मग ब्रह्म सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, हा अधिकार या 4 भावंडांचा होता. देव ज्यांच्यासाठी रडला ते ज्ञानोबाराय, देवाने ज्यांचं रक्षण केलं ती मुक्ताबाई, अशा भावंडांचा इतिहास तुमच्या पुढी पुढ्यात मांडण्याचा प्रयत्न करणारे ऐका. शेवटी माय बापो, आळंदीला गेल्यानंतर तुम्ही अभंग ऐकला असेल, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, असं म्हणतात की आळंदीत गेल्यानंतर सोन्याचा पिंपळ दिसतो. बरोबर एक नाही, एक माणूस गेला आणि मला फोन केला, कीर्तनातले सांगू लागले मामुलवाडीच्या सोन्याचा पिंपळ आहे आळंदीला, सोन्याचा पिंपळ आहे, आणि आता इथं तर सगळा हिरवा गार पिंपळ दिसायला, म्हणलं तो नशीब एवढं दळबद्री आहे, तुला हिरवं सुद्धा पिवळं हिरवत दिसणार आणि हिरवं हिरवत दिसणार. बरोबर एक नाही, त्याच्यासाठी माय बाप हो, तुम्ही माऊलीशी एक रूप लागता, हृदया हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, किंवा मितूपण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एवढा अधिकार त्या भक्ताचा पाहिजे माय बाप हो. ऐका, वितरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा, आगवियाच्या भूमिका सवे सवे चाली. ऐका, वैराग्यासारखा सोबती
देवानी जोडला होता दुखा संकटात रात्री दिवसात अर्जुन कृष्ण एकमेकाच्या सोबत होते. आपले मित्र म्हणतात भाऊ 5 मिनिटात आलो फोन स्विच ऑफ आउट ऑफ कव्हरेज रेंज. मित्राचा पत्ता नाही पण ऐका त्या काळात कोणती व्यवस्था नव्हती कोणाचंही तेवढं प्रगल्भता नव्हती. त्या काळात माय बाप हो सिद्धोपंत आणि सिद्धलपंतांचे विठ्ठलपंत आणि सिद्धोपंताला वाटलं आपली एकुलती एक मुलगी आपण विठ्ठलपंताला दिली तर आपल्याला किती आनंद होईल. कारण की का खाणारे पिणारे नवरदेव भरपूर गावागावात आहेत पण निर्व्यसनी नवरदेव म्हणलं की जरा टाईट कार्यक्रम असते. पूर्वीचा काळ होता कसा काळ होता पूर्वीचा बाबा पूर्वीचा पोरीचा बाप रात्री 2 वाजता जायचा. किती वाजता 2 वाजताच्या गाडीनं हल्टिंगच्या मुक्काम करायचा सकाळी उठायचा पोराच्या बापाकडे जायचा राम 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 राम. 3 मुलीचे लग्न झाले 4थी राहिली 2-3 एकर वावर आहे तेवढं काय मी तुम्हाला पुरू शकत नाही. आपण सोयरे 4 पिढीचं नाते आम्हाला पदरात घ्या आमची पोरगी गोड करून घ्या. पोराचा बाप काय म्हणते माहिती का नाही नाही तसं जमत नाही पोरगं पुण्याला मुंबईला शिकायलं. आता ते 10-12 वर्ष निघून गेले आता काळ बदलला. आता पोरीचा बाप म्हणतो कोणाचा पोरीचा नाही पोराचा बाप म्हणतो मंगल कार्यालयाचा खर्च मी करतो अन्नदानाचा खर्च मी करतो इकडचे तिकडचे आहेर बसता सगळं मी करतो पण तुमच्या पाया पडतो माझ्या पोराला पोरगी. बाबा मी असं स्वाभिमानाने सांगतो प्रत्येक कीर्तनात हर कुत्ते के दिन आते हे वाक्यनीट ऐका हर कुत्ते के दिन आते है. लड़की का बाप शेर था शेर है और शेर रहेगा. कन्यादाना सारखं पुण्य विश्वास दुसरं नाही माय बाप. ज्यांना मुली आहेत ना ज्यांना मुली आहेत ना तो हा बापाचं तेच पहा ते म्हणता अरे एकर गेलं तरी चालतंय. ताईडीचं लग्न बुलढाणा जिल्ह्यात कोणी नाही केलं पाहिजे. बापाचं प्रेम वेगळं असते माय बापू. पूर्वीचा काळ होता पोराला जर दूध आणायला सांगितलं ना ती 1 रुपया टाकायचं गिलासात अहो आमच्या गावात घरी पाहुणे आले हो आणि तेच लेकी बाळीकडे द्या एक आणि ती पोरगी दूध कधी आणायची चहा कधी आणायची हे कळंसुद्धा नव्हतं. एका पोराने बापाला म्हणले तायडीला सहलीला जायला पैसे तिला मेकअपला पैसे तिला साडी घ्यायला पैसे मैत्रिणीच्या घरी पार्टी करायला पैसे मी मागितले की तुम्ही म्हणताय तिकडे घ्यायचे पैसे आणि फिशे असं काहून करता तुम्ही सगळे मुलीलाच पुरता. बाप म्हणले इकडे बावळ्या नालायका बेअक्कल मला माहीत आहे काय की तू फक्त बायको येवस्तोर माझा आहेस माझी लेख सरणापर्यंत माझ्यासाठी रडणार आहे का नाही. एवढा बाप त्याला उद्देशून बोलतो माय बाप हो लेकीचं आणि बापाचं हे नातं जगावेगळं असतं. सिद्धोपंताला वाटलं आपली एकुलती एक मुलगी चांगल्या घरात दिली चांगल्या सदाचार कुलत्पन्नत्वे सती इति संतत्वम का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लव लव नाना आचार गौरव सुकुलीनाचे. थोडं मोकळं बोलू का बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. देव बाप्पा ऑस्ट्रेलिया हाँगकाँग चीन जापान थायलंड न्यूयॉर्क स्वित्झर्लंड न्यूझीलंड इथं माय बाप हो करार केल्याशिवाय ॲग्रीमेंट केल्याशिवाय संस्कृती तिकत नाही. पण माझ्या महाराष्ट्राची संस्कृती ही संस्कारावर चालते म्हणून आजता काय ती टिकू नये. इथं संस्कार आहेत माय बाप हो जेवणात डाव्या बाजूलाच पाणी का जेवणात पुढ्यात मीठ का सुनेबाईनं सासऱ्यासमोर यायचं का नाही नख दिसले नाही पाहिजे केसाचा भांग दिसला नाही पाहिजे आपल्या मोठ्या माणसाला घरातल्या दात दिसले नाही पाहिजे का काय हे संस्कार आहेत आपल्याकडं. हे पिढी जात आहेत माय बाप हो आणि आपण महाराष्ट्रात जन्माला आलो एक लक्षात ठेवा माय बाप हो बाकीच्या राज्यात परमार्थ आहे पण स्वार्थापुरता. मी नेहमी सांगत असतो वाक्यनीट ऐका बरं का मी काय कोणाचा कॉपी पेस्ट कीर्तन करून करणारा कीर्तनकार अजिबात नाही सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात ऐका 600 वर्ष मुघलांनी आपल्यावर राज्य केलं. किती वर्ष 600 वर्ष 150 वर्ष गोऱ्या इंग्रजांनी राज्य केलं पण माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायनी या महाराष्ट्राची घडी विस्कटू दिली नाही हा मारकरी संप्रदायाचा उपकार आहे माय बाप. गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल आज ता काय जिवंत आहे आणि त्या गाथ्यावर ज्ञानेश्वरीवर कितीतरी लोक जिवंत राहिलेत हे संप्रदायाचे उपकार आहेत कसे विसरता. ऐका विठ्ठलपंताला वाटलं एकुलती एक मुलगी सिद्धोपंताला वाटलं विठ्ठलपंताला देऊ केली ते म्हणले मला संसार करायचा नाही हो ना तरी आलित कमळ जळी जैसे संसारी जन्मीजे यज्ञ याग क्रिया की जे मग स्वर्गीचे सुख भोगीजे मनोहर माझं संसारात मन रमत नाही. ते म्हणले असं नाही संसार करा करता 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 कधीतरी पत्नीला म्हणायचे अगं मी देवाची पूजा करतो सिद्धेश्वराचं वर जातो इंद्राणीचं स्नान करतो पण खरं सांगू का माझं मन संसारात रमत नाही
मला याच्यामध्ये रस अजिबात नाही. विषयाचं वर्म मला कळालेले रुक्मिणी, अगं विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे स्वप्नीचे ने आभासे भद्र जाती परिये मूर्ख सेविता नसरे पयुपंकीचे किडे काय चिळसी घेती औ देवधर्म सांधी पडिले सकळ विषय गोंधळ गाजत असे. आहा ऐका माझं मन रमत नाही का हो, तुमची काय इच्छा आहे बोला, तुमची इच्छा काय? काहीच नाही, मला लांब कुठंतरी जावंसं वाटतं, मला मुलं नको, बाळं नको, संसार नको. रुक्मिणीला वाटलं अहो असं नका करू, तुम्हाला मी जायला परवानगी देते, पण तुम्ही असं एवढं विटता का? तुमची इच्छा नाही ना संसार करायची, विषयामध्ये गुंपण्याची, मी तुम्हाला आग्रह तरी का करू, मी तुमच्या अर्धांगिनी ना. असं सांगतात पतीची या मता अन सरोवनी पतिव्रता. ऐका काय काय कीर्तनकार प्रौढिवादाने सांगतात, तुकोबाराय ज्या वाटेने जायचे तिथली माती आणि दगड विठ्ठल विठ्ठल बोलायची. ऐकता का तुम्ही? तुकाराम महाराज ज्या रस्त्याने जायचे बाप्पा ती माती दगड आणि विठ्ठल विठ्ठल बोलायची, हा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. त्याच्या पुढचा टप्पा सांगतो, जिजाऊ माऊलीचं त्या आवलीचं पाती एवढं पातिवृत्य एवढं श्रेष्ठ होतं की दगड आणि माती भीतीपोटी विठ्ठल विठ्ठल म्हणायची, तिचा अधिकार होता बाबा, हा तिचा अधिकार होता. पतीची या मता आणि सरोवनी पतिव्रता. ऐका शेवटी एक दिवस रात्रीची प्रहर झाली, निरव शांतता आळंदी भया निरव शांतता. आणि निरव शांततेत विठ्ठलपंतांनी घरून पलायन प्रस्थान केलं, काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर माय बाप हो वैधव्य पाचरणे सती येते. बाईला तरुण वयात नवरा जिवंत असताना जर विरह असेल तर शेवटी तिचं पाप नाही माय बाप हो, आले भागा ते करीतो. आणि दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या, माऊलीचं दर्शन, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं, हजेरी मारुतीचं दर्शन घ्यायचं. कधी करता करता माय बाप हो धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडेल तो संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. आणि त्या रुक्मिणी आई साहेबाला स्वामीजींचं दर्शन झालं, त्यांनी आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव. त्यांनी मिश्किलपणे हसले आणि रुक्मिणी आईसाहेबाला त्यांनी विचारलं, का हसण्यामागचं कारण का? मी वेडा वाटलो का? नाही नाही, माझे पती विरहातून निघून गेले, संसारात त्यांना रस नव्हता. का काय तुझ्या पतीचं नाव होतं? त्यांनी वर्णखून जन्मखून वगैरे सांगितली. त्यांनी ओळखलं हा सच्चिदानंद होता, आपल्या आश्रमात आहे, निरोप धाडला. तदनंतर माय बाप हो त्या आळंदीला आले, पण ते येण्याच्या अगोदर ही म्हणते तुमचा आशीर्वाद खोटा ठरणार. ऐका सामान्य माणसाचं बोलणं खोटं ठरू शकतं, व्यवहारातल्या माणसाचं आजच्या उद्या देतो खोटं ठरू शकतं, पण संत महात्मे आणि तपस्थली माणसाचं बोलणं कधी खोटं ठरू शकत नाही. कारण की ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगतात, माझी असत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प, तया पुण्यफळाचे महाद्वीप पातले की प्रभू, पुण्य पोशिले असाधारणे माझे पुण्य आजी यशासी आली. माय बाप हो पुण्य जर तुमच्या पदरात असेल तर तुम्हाला साधूची भेट होते, देवाची तुमच्यावर कृपाछत्र राहतं. शेवटी कृपाछत्र होतं ते संसारात परत आले, संसारात थोडेफार रमले, आणि रमल्यानंतर त्यांच्या त्या वटवृक्षाला चार गोंडस अशी फुलं लागली. पहिल्या फुलाचं नाव संत निवृत्तीनाथ, दुसरे संत ज्ञानोबाराय, तिसरं फूल संत सोपान काका, आणि चौथं गोड गोंडस बाळ संत मुक्ताबाई. हे लागल्यानंतर वाऱ्यासारखी बातमी पसरली, लोक आता जेवढे दुसऱ्याच्या सुखाने दुखी आहेत यांच्याकडे एवढा पैसा का, यांचाच बंगला चांगला का, हे तेव्हापासून बरं का. त्या दिवशी मी कीर्तन करून बाप्पा घरी आलो आणि एक माझा शेजारचा मित्र आला, म्हणजे त्याचं नाव सांगत नाही, गावकरी मंडळी सोबत आहे ऐका. आणि इथं पाहुणे मंडळी ओळखीचे भरपूर आहेत, आणि मधुकर महाराजाला नागेश महाराजाला आमचं अर्ध शेनगाव ओळखते, त्यांनी जर फोन करून सांगितलं तर काय करायचं, म्हणजे कीर्तन मामूलवाडीत करायचं, भांडण मार गावात खायचं, बरोबर आहे का? विठ्ठल विठ्ठल ऐका, रात्री 2 वाजता तो म्हणला महाराज चला 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 हिंगोलीला जावं लागतं. म्हणलं काय झालं? नाही नाही पोट फार दुखतंय, जाम झालो मला, अपेंडिक्स मुतखडा काय झालं मला कळत नाही. चला, आणि ते मुतखड्याचं स्टोनचं वगैरे अवघड असतं, शारीरिक व्याधी आहे कोणाला होऊ शकते, देहक्रिया आहे माय बाप हो, तिच्यात लाजायचं काय नसतं, व्यवहार आहे तो. ऐका देहक्रियेचा व्यवहार आहे, त्याला गाडीत बसवलं बाबा रात्री 2 ॲडमिट, सोनोग्राफी केली, स्कॅन केलं, काही नाही, मुतखडा नाही, अपेंडिक्स नाही, कुठला त्रास नाही, पोट दुखायला लागलं. त्याला म्हणलं अरे दवाखान्याचं नाही, तो मला नांदेडला, चला गाडी घरची नांदेड, वचनकीम दरिद्रता लगेच नांदेडला, नांदेडून लगेच घरी आलो. कीर्तनात माणूस लगेच घरी येते, पिक्चरमधल्यासारखं हिरो लगेच मरते का नाही?
तसं पटकन घरी आलो. घरी आल्यानंतर त्याला दोरी गंडा वगैरे इकडे तिकडे बाबा वगैरे वैद्य दाखवले. मंत्रे चिवैरी मरे तरी वायाची का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तर इकडून निंब का पियावा. ऐका ज्ञानोबा राय म्हणतात अनिरुद्ध गुरुजी. आणि मग त्याला एक पिवळ्या फेट्यावाला माणूस मला भेटलं, महाराज तू याला हिंगोलीला नेऊ नको, याला नांदेडला नेऊ नको, तुला माहीतच नाही जेव्हापासून हे व्हायला निघलं आणि याच्या लहान्या भावानं रोड टच 5 एकर घेतलं तेव्हापासून याच्या पोटात गोळाच उठलाय. कळालं का? पोटात गोळाच उठला. मला सांगायचं, हसण्याचा भाग सोडून द्या आई माऊल माता माऊल्यांनो, ऐका, दुसऱ्याच्या सुखाने माणसं जास्त दुखी आहेत याचं माझ्यापेक्षा बरं का? बरोबर एक नाही. दोन भाऊ असतात 40 वर्षापासून एकत्र असतात, हाडाचं काडं करतात, रात्रीचा दिवस करतात, रक्ताचं पाणी करतात, एवढं वैभव संपन्न आयुष्य जगतात. मग त्यांना जर 5-50 लाख रुपये त्यांच्या हातात कष्टाचे आले, लोक काय म्हणतात माहिती का? मोकळं बोलू का बाबा? त्यांना सापडलं, तिकडं सापडलं, खंदू लागले, सापडलं. अरे सापडायचं काय, सगळे कोळशे झाले सापडायचं. विठ्ठल दुसऱ्याच्या दुःखाने जास्त माणसं सुखी आहेत, दुःखाने सुखी आहेत आणि दुसऱ्याच्या सुखाने दुखी आहेत. पण ऐका, लक्षात ठेवा, समाधान पाहिजे बरं का. एक गुरुजी होते आमचे, आम्ही आळंदीला पारायण वगैरे करायचो, गुरुजींनी कोकणात नेलं एका बाबा. गोष्ट महत्वाची ऐका बरं का. आणि त्या महात्म्याकडे गेलो आणि गेल्यानंतर त्याच्या पाया पडलो आणि चांगल्या गप्पा रंगल्या. वादक भेटले की चक्रधार विचारतात, गायक भेटले की आरो आवरो, कीर्तनकार भेटले की तुमची कथा कुठं, माझी कुठं, रामनवमी कुठं, हनुमान जयंती कुठं, काय काय म्हणतात सगळ्या महाराष्ट्रात, काय काय म्हणतात कुठंच नाही असं कंसातले बरं का. ऐका. आणि मग महात्म्याची भेट झाली, चांगला न्याय तर्क आचे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, भामतीकार, बरोबर एक नाही, अध्यस्त पदार्थ की निवृत्ती अधिष्ठान रूप होवे आहे, अनुकूल ज्ञान, भेदज्ञान, प्रतिकूल ज्ञान, पापपुण्य, रागद्वेष, आज्ञान, जीवाच्या ठिकाणी असणारा अज्ञान, ह्या सगळ्या सार पंक्ती सांगतात अशी चर्चा होती. त्या महात्म्याला 2 तास आम्ही बसलो, विचारलं. निघता निघता त्यांचा मुलगा गाडीजवळ आला आणि आल्यानंतर म्हणले, महाराज थांबा. गुरुजी म्हणले, काय झालं? बाबा, बाबांना पायलचा त्रास होतो, भगदनरचा त्रास होतो, बाथरूमला बसले की रक्तस्त्राव होतो. 2 तास बाबा इतकं वैतागतात की त्यांना बाथरूममधून उठतासुद्धा येत नाही. मग आम्ही परत त्यांच्याजवळ आमचे गुरुजी गेले, म्हणले तुम्हाला एवढा त्रास आहे, एवढं तुम्ही शरीर सोसता, तुम्हाला मी चांगल्या दवाखान्यात नेऊ का? तुम्हाला काही अडचण वाटते का? काही त्रास आहे का? ते म्हणले, काहीच नाही त्रास, मला कुठं काय त्रास आहे, अजिबात काय त्रास नाही. बरं म्हणले, मग एवढं तुम्ही विकनेस, तब्येत वगैरे बरी राहत नाही, रक्तस्राव होतो, जेवण जात नाही, नेमकं अपचन होतं, काय होतं? ते म्हणले, काही नाही. त्यांचं उत्तर ऐकायचं, बाबा सांगू काय काय मिनटात, ऐका. ते म्हणले, 2 तास मी जिवंत असून मेल्यासारखा असतो, रक्तस्राव होतो, मला फिरल्यासारखं होतं, गँग्रिंग वगैरे सगळा त्रास होतो, मला विकनेस सगळं होतं, पण त्या देवाचे उपकार आहेत, संत धनलक्ष्मी बाबाचे, धनलक्ष्मी मातेचे, संत गजानन बाबाचे एवढे माझ्यावर उपकार आहेत की 2 तास मी मेल्यासारखा असतो, पण त्या देवानी, त्या देवी मातेनं 22 तास तिच्या भक्तीसाठी मला आयुष्यात आनंदाचे दिले, हे त्या देवाचे उपकार आहेत. बरोबर एक नाही. 2 तास तुमच्या दुःखात जाऊ द्याव. काय काय बायाचे नवरे रात्री पिऊन आले की इतकं मारतात, त्या म्हणतात रात्र जरी तुझी असली दिवस माझा आहे. बरोबर एक नाही. आता तो मार, पण दिवस निघला की मी बरोबर भावाला फोन लावणार, म्हणजे लावणार. जुने लोक भाग्यवान होते, बायकांना किती जरी मारलं तरी त्या भावाला फोन करत नव्हत्या असं मी कीर्तनात म्हणलो. ती आजी म्हणली, फोन करत होते रे, पण तेव्हा फोनच नव्हता ना. विठ्ठल विठ्ठल फोन नव्हता. मी आजीला म्हणलं, आजी एवढे तुमचे मालक डेंजरस, सगळा तालुका त्यांना घाबरतो, तुम्ही म्हणलं काहीच का बोलत नाहीत, एवढं 50 वर्ष त्या म्हाताऱ्यासोबत कशा टिकल्या? महाराज खरं सांगू का, चांगल्या लेकराला मायबापाचं नाव करायचं असते. कळलं का बोलणं? माय चांगल्या लेकराला मायबापाचं नाव करायचं असते, म्हणून त्या तक्रारी करत नाहीत. आणि ही रुक्मिणी आईसाहेब खरंच गोड होत्या आणि चांगल्या कुलातल्या होत्या. सदाचार कुलोत्पन्नत्वे सती इति संतत्वम. मग विचार केला आता काय करायचं, आणि मग विचार केल्यानंतर लोकांनी सांगितलं, तुम्ही द्रोह केला, तुम्ही पाप केलं, तुम्ही धर्माची विटंबना केली, तुम्हाला आमच्या समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. कळतं का माझं बोलणं? समाजातून तुम्हाला आळंदी गावातून बहिष्कृत करण्यात आलं. तुम्ही पळत आळंदीची तोंड पाहायचं नाही,
तुम्ही परत इथं राहायचं नाही. विठ्ठलपंतांना वाटलं बघ आपल्याच्यानं काय पाप झालं, अगं आपण संसार केला, संन्यासातून गृहस्थ स्वीकारला, काय पाप झालं, चार गोंडस मुलं जन्माला घातली, आली जन्माला, एवढे गोड मुलं यांना सोडून आपल्याला जावं राहणं बरं वाटते का बोला, वाटते का? नाही. अहो पोटचा पोराला सर्दी झाली तर माय दोन दिवस भाकर खात नाही, डोक्यावर पट्टी टाकते, त्याला शी सू करायची असली तर माय कुठं जात नाही. एक लक्षात ठेवा, एखाद्या माता माऊलीचा मुलगा अपंग असू द्या, तिला भावाने म्हणू द्या ताई दिवाळीला येणं, ती म्हणते दिवाळीला येत होते पण माझ्या पोराजवळ मला थांबावं लागतं, मालक कामावर जातात, त्याला सोडून मी कुठं जाऊ शकत नाही, माईची मया कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. मग समाज बांधवांनी सांगितलं तुम्हाला देहांत प्रायश्चित केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग विठ्ठलपंत घरी आले, आल्यानंतर निवृत्तीनाथ दादा साडेसात आठ वर्षाचे, सोपान काका माऊली, बाबा सांगा ना काय सांगितलं, बाबा सांगा ना काय सांगितलं, देहांत प्रायश्चित. देहांत प्रायश्चित शब्द ऐकायला जरी बरा वाटला, कीर्तनकाराला कीर्तना सांगण्यासाठी जरी बरा वाटला, पण जिसपे बित्ती है उसी को पता चलता है, ज्याच्यावर दुःख येतं ना त्यांना तुम्ही दुःख विचारा. माय नसण्याचं दुःख ज्याला माय नाही त्याला विचारा, बाप नसण्याचं दुःख ज्याला बाप नाही त्याला विचारा, आणि गणगोत भावकी गावकी नसण्याचं दुःख ज्याला भावकी गावकी सोयरे दाहेर नाही त्याला विचारा. बरोबर एक नाही, ज्याला हात नाही त्याला हाताचं महत्त्व विचारा, ज्याला डोळे नाहीत अंध माणसाला सुरदासला त्याला डोळ्याचं महत्त्व विचारा. आपल्याकडं सगळंच आहे तर आपल्याला मंडपात बसू वाटत नाही. बरोबर एक नाही, अहो एक दात जर काढला बाबा दाढ निसती तर रूट कॅनल करण्यासाठी 22,000 रुपये खर्च आहे. किती? 22,000. एक फ्रॅक्चर झाला तर रॉड टाकण्यासाठी किती खर्च माहिती का? 50,000. जर तुमचं योजनेचं कार्ड असेल तरी पण 10,000. पण देवानी सगळं फुकट दिलं तरी हे म्हणतंय देवाने आमचं काय चांगलं केलं. अरे तुला जन्माला घातलं हेच देवानं वाईट केलं. बरोबर आहे ना? चांगलं काय केलं, चांगलं काय करायचं, तुला एवढे चांगले दिले, देवे दिला देह किंवा औट हात का मानव देह भगवान किंवा भगवानने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया, कहा गए तो कहा नहीं, क्या लाया तो कुछ नहीं, कुछ दिया ही नहीं तो क्या लाएंगे. बरोबर एक नाही, असा विचार. शेवटी माय बाप हो निवृत्तीनाथ दादा पाया पडायचे, न वडिलाला विचारायचे बाबा सांगा ना काय सांगितलं. अरे निवृत्ती तू लहान आहेस तुला नाही कळणार, पण एक सांगितलं उद्यापासून तुला आई व्हायचंय, उद्यापासून तुला माय व्हायचंय, उद्यापासून तुला बाप व्हायचं, आणि आम्ही असू किंवा नसू पण ज्ञानोबाराय थोडे हट्टी आहेत, त्यांचा लाड पुरवायचा. मुक्ताला अजून आई बाबा पण नीट बोलता येत नाही, तिचा लाड पुरवायचा, आणि विश्वामध्ये मंगल करण्याचं काम तुम्ही संतांनी करायचं. तुम्ही सामान्य पुरुष नाही आहात, त्याला सामान्य असामान्य त्या 8 वर्षाच्या बालकाला काय कळतो? इथं 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला कळत नाही तर 8 वर्षाच्या बालकाला कळेल का बोला? पण एवढं विश्वाचं मांगल्य माय बाप हो. शेवटी आई वडिलांनी विचार केला, आपण गेल्याशिवाय आपल्या मुलाचं भलं होणार नाही. ऐका माय बाप हो, सगळ्यात मोठा त्याग या भारतात जर कोणी पहिल्यांदा केला असेल ते म्हणजे माऊली ज्ञानोबारायचे आई वडील रुक्मिणी आणि विठ्ठलपंत. त्यांनी देहांत प्रायश्चित केलं, वाऱ्यासारखी बातमी पसरली, सकाळी वाऱ्यासारखी. मुक्त म्हणते आ पा काहीच विषय नाही माय बाप हो, दूध प्यायचं तर प्यायला दूध नाही, खायला काय नाही काय नाही. माऊली निवृत्तीनाथाला गिरबळात धरलं, रडायला लागले आई कुठे बाबा कुठे. आपली आई जर आपल्याला घंट्याभर नाही दिसली तर आपण ओक्साबोक्षी रडतो, माझी आई दिसली का, माझी माय दिसली का, माझी आई आलती तुमच्याकडे काकू, माझ्या आईने दिसली का, माझ्या आईने चाबी ठेवली का, माझ्या आईचा फोन आलता का, माझा फोन बंद होता, सारखं आई आई आई. आणि आईची बरोबरी जगात कोणी करू शकत नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी सबसे बड़ी है सबसे बड़ी है
एवढं गोड अहो आपल्या लेकराचं आपण कौतुक केलं पाहिजे. आपल्याला पेड्यावाला राजस्थानी चालतो, हवा मारणारा भैया चालतो, बोर घेणारा तेलंगणाचा व्यक्ती चालतो. मग आपल्या लेकराने जर एवढं गोड गायलं वाजवलं, एवढा गोड सप्त्याचं नियोजन मामूलवाडीच्या तरुण मंडळीने आणि बाप्पाने केलं असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. आपलं आपण कौतुक करायला पाहिजे. आज जागतिक महिला दिवस आहे, बरोबर एक नाही. आणि त्या काळात ऐका, मी थोडं स्पष्ट बोलतो, याचं लाईव्ह कास्ट होते मला याचं भान आहे आणि मी कीर्तनकार आहे म्हणून बोलतोय. ऐका, 750 ते 800 वर्षापूर्वी वारकरी संप्रदायानं महिलेला मानाचं स्थान दिलं. जनी म्हणे ज्ञान देवा बोला, म्हणजे वारकरी संप्रदायानं सुरुवात केली. आता लोक म्हणतात क्रिकेट हा खेळ इंग्लंडचा आहे, पण पहिल्यांदा जर क्रिकेटर जगातला कोण असेल, चेंडू फळी खेळण्याचं काम भगवान कृष्ण परमात्म्याने केलं, हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. बापू कोणत्या, तुम्ही लाईटचा शोध थॉमस एडिसननं लावला, कोण म्हणे त्या दिवशी थॉमस एडिसननं शोध लावला. काळानं 7वा अध्याय वाचन ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीच वाचत नाही तर खुशाल काय टीका टिप्पणी करतात. अव जे ज्ञान गंगे नहाले पूर्णता जेवोनी झाले, तया चाले शांतीचे पल्लव नवे, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिसेपणा मिरवी जना माझी. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीची खोली गाठा आणि उंची गाठा, कळणार सुद्धा नाही आपल्या हाताला काय काय लागलं. एवढी ज्ञानेश्वरी ग्रेट आहे माय बापू हो. कुणाला मुलं पारायण करा, ओ आम्हाला नाही वाचता येत. तुला नाश्ता करत तू, नाश्ता चिकूचा ओम नमो जी आद्या आणले का, चिकू चहा ठेवला का, चहा बरोबर एक नाही, कीर्तनाचं नाही पारायणच सांगायला. काय काय बहादर काय काय बहादर पारायणाला, पारायणाला नाही का असं बसले की अगोदर एक ओळी वाचली, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसम वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मनी निवृत्तीदासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्माशेष. आणि हो नाश्ता गिष्ट आहे का नाही, बरं ठीक आहे झालं. देवा तुची गणेशू सकलार्थ हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती स्वेष तेथ वर्णोपनिर्दोष मिरवितसे स्मृती तेची अवयव देखांगिक भाव. नाही नाश्ता चहा काहीच नाही वैभव, काहीच नाही बरं जाऊ दे. आता बसलो पारायणाला, परत आपला लाग नाही बसायचा. घरी चहा भेटतंय नाश्ता भेटतंय, इथं मंडपात आलो चहा नाही नाश्ता नाही. एक ऐका, घरी चहा भेटेल गणेश भाऊ जिगावकर, घरी चहा भेटेल नाश्ता भेटेल, पण या जीवनात तरुण जाण्यासाठी एकच साधन आहे, गाथा आणि ज्ञानेश्वरी. त्या दिवशी मी एक स्टेटमेंट केलं नांदेडच्या कीर्तनात, तुम्ही याला त्याला म्हणणं नका की मला मोठं करा, मी मोठा आहे, मी मोठा महाराज झालो, हे झालो, ते झालो, क्षेत्र कोणते असू द्या, कोणाची लाचारी करू नका, पाय चाटू देऊ नका, पाय चाटू नका, हातात गाथा घ्या, हातात ज्ञानेश्वरी घ्या, आणि माऊलीला म्हणा तुमच्याशिवाय आयुष्यात मला कोणीच नाही, तुकोबारायला म्हणा तुकोबाराय तुमच्याशिवाय आयुष्यात मला कोणीच नाही, या धनलक्ष्मी मातेला म्हणा मामूलवाडीच्या माता तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात मला सोबती कोणी नाही, तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माय बापू. आपलं काय चुकतंय माहितीये का, आपली भक्ती चुकती, आपली भक्ती व्याभिचारी व्हायला लागली. आपण दिवसागणित देव बदलतो एवढं जमत नाही माय बापू. एक लक्षात ठेवा, एक धैर्याला चित्ती निष्ठावंत भाव. आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही. आईचं महत्व माय बापू एवढं मोठं आहे, आईसारखं कर्तृत्व फक्त ज्ञानोबाऱ्याला. ऐका, मी माझ्या पदरचं सांगत नाही, आता मी थोडं धाडसाने एक वाक्य बोलतो. माझ्या सगळ्या साक्षीने आळंदीकर गुरुबंधू मंडळी आहेत, मी आळंदीत भिक्षा मागून खाल्ली. आळंदीत जाणारा प्रत्येक विद्यार्थी मेरिटचा नसतो, टॉपर नसतो, 12वी 10वी पास नसतो, तो 7वी नापास. शेतात कोणाच्या संत्रनं ठेवणारा, हरभऱ्याचा टहाळणं ठेवणारा, ज्याला माय वैतागली, ज्याला बाप वैतागला, ज्याला गावकी वैतागली, ज्याला भावकी वैतागली, ते सगळे लेकरं कुठं, नागेशराव आळंदीत. आमची माऊली जवळ घेते, म्हणते लेकरं हो तुम्हाला गावच्याने डावललं, भावकीने गावकीने सोयऱ्याधारीने डावललं, माझ्या कुशीत या, मी तुम्हाला एक दिवस एवढं मोठं करते की भारतच नाही सगळं जग तुम्हाला सलाम करेल, एवढं करतो तो संपन्न माऊली करते माय. काहीच नाही अहो, मला तर लोकांनी ढोरक्या म्हणून पण ठेवलं नसतं. का ठेवलं नसतं माहिती आहे का, मी मालकाच्या ढोरात शेतात ढोरं सोडलेच नसते, सगळे भावकीच्या ढोरातच सोडले असते. जाऊ द्या त्याच्या शेतात दोनावर, मग रोज भांडणं, एवढा अवकाळी मी होतो. पण माऊलीने आनंदीत नेलं माय बापू हो. मी तुम्ही जर मुंबईच्या त्या हिऱ्याच्या बाजारात गेले ना, हिऱ्याच्या, त्याला काय म्हणतात हिऱ्याच्या बाजाराला,
झवेरी बाजार बरोबर एक नाही, त्या तुम्ही याच्याकडे त्याच्याकडे गेले आणि तुम्ही जर त्याला गारगोटी दिली आणि हिरा दिला तो म्हणतो हे गारगोटीचे हिऱ्याचे 5 लाख घ्या बाबा, पण गारगोटीचे कुठे पैसे असतात काय? पृथ्वीची पोटी हिरा गारगोटी दोघा सौसाठी भजो नये, दह्याची पोटी निघेताकलोनी एका मोले दोन्ही मागू नये, काय भेदभाव कळतो का नाही? सम्यत्व काहीतरी समन्वय आहे का काही? काही नाही. ऐका मधुकर बाबा, रत्नपारखी खूप आहेत, इतके रत्नपारखी आहेत, कोणाला सोनं कळतं, कोणाला चांदी कळतं, कोणाला तांबं कळतं, पण विश्वमाऊली ज्ञानोबारासारखं रत्नपारखी जगात कोणी नाही. ऐका, रत्नपारखियाच्या गावी गुरुत्व आचार्याची पदवी, जात पात धर्म पंत याव त्याव अमुक तमुक खटनट कोणी काही नाही. आळंदीत गेलेला प्रत्येक व्यक्ती पूजनीय होतो ही ताकद फक्त माऊलीच्या आळंदीची, माय बाप, बाकी ठिकाणी नाही. बाकीच्या ठिकाणी तुमचं शिक्षण पाहिलं जातं, तुमचे गुण तुमचे दोष पाहिले जातात, पण आळंदीत गेल्यानंतर तुमच्या गुणदोषावर पडदा पडतो. माऊली कुशीत घेते आणि तुम्हाला मंगल करून टाकते विश्वात, हे माऊली ज्ञानोबाऱ्या करू शकतात माय बाप हो. हा माझा अनुभव आहे. आळंदीत राहणं जाऊ द्या, आळंदीत खाणं जाऊ द्या, भिक्षा मागताना मधुकरी म्हणलं, खरंच पुणे जिल्ह्याचे उपकार आहेत माय बाप हो. पुणे जिल्ह्याचे एवढे उपकार आहेत, मधुकर महाराज सांगतील, अनिरुद्ध महाराज सांगतील, त्यांनी जर मधुकरी दिली नसती तर वारकरी संप्रदायातला पोरगा तिथं राहिला नसता. आळंदीत जे जे शिकले त्यांनी अंगाच्या चामड्याचे कातडे जरी केले तर आळंदीकर मायबापाचे उपकार फिटू शकणार नाहीत, पंढरपूरकर मायबापाचे उपकार फिटू शकणार नाहीत माय बाप हो. एक लक्षात ठेवा, आता लोक हार तुरे घालतात, गाड्या देतात, घोड्या देतात, सोनं नाणं मानपान सेल्फ्या फोटो धोतरं कपडे लता सगळे देतात, पण त्यावेळेस काहीच नव्हतं, पण आमच्या माऊलीने कधी आम्हाला उपाशी झोपू दिलं नाही. वडापाव 2-3 रुपयाला असायचा, पैसे असो नसो, पण तिथल्या लोकांनी म्हणा बुवा उद्या पैसे द्या, सप्तवणाऱ्या द्या, उपाशी राहू नका. हे दिवस विसरता कसे माय बापू? याच्याही पेक्षा भयान परिस्थिती आमच्या काळात जर अशी होती, म्हणजे सांगण्याचा अर्थ कळतो का, आमच्या काळात म्हणजे 2006 ते 2017 अशी परिस्थिती होती. आमचा काळ बिना मोबाईलचा होता, आमचा काळ बिना मोबाईलचा होता. 9 पासून मोबाईल आले आणि पोरांनी अभ्यास करायचं सोडून दिलं, झाला तेवढा केला. पण ऐका माय बाप हो, माऊलीच्या आळंदीत तुम्ही कसे जा, दोषासहित जा, माऊली तुमच्यावर गुणाधान करते आणि तुम्हाला पूजनीय करते. अशी असणारी माऊली ज्यावेळेस आई वडील सोडून गेले आणि मग मुक्ताबाई म्हणते, दादा पोटापाण्याची काय सोय, भूक लागली, खायला नाही प्यायला नाही, काय करायचं. माऊली आळंदीत जातात आणि आळंदीत गेल्यानंतर म्हणतात, आई मधुकरी द्या ना. ती बाई म्हणते, मला देव वाटते रे माऊली मधुकरी, तुम्हाला माय नाही बाप नाही सगळे देव वाटते, पण मला जर कोणी देताना पाहिलं ना तर आम्हाला भावकीत ठेवणार नाहीत, इतकं वाईट वाटते माय बाप हो. मी आजही आळंदीला गेलो ना, मी काय झंडूबाम लावून करत नसतो का, मला काय असं काय म्हणतात ते असं रडवायचं काम नाही. तुम्ही आळंदीत जा, आळंदीत जे राहिले का त्यांना विचारा, जितके जितके कीर्तनकारांना सगळे आळंदीत राहिलेत, माऊली कोठुळे, पुरुषोत्तम दादा, सोपान काका, मोठमोठे दिग्गज मंडळी माय बाप हो, पण माऊलीनी कधी भेदभाव केला नाही. अहो असे प्रत्येक संत, नाथ महाराज असतील, तुकोबार आहे, नामदेव राय, प्रत्येक संतांनी ज्ञानोबारायचं कौतुक केलं. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, माय बाप हो, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे या तिकुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई किंवा विवेका सागरा.
सागर सखा माझा ज्ञानेश्वर. शेवटी पहिल्या घरी गेले ती म्हणली बाबा भावकी टावकीने पाहिलं तर गरज आहे, माझी मुलगी लग्नाला आली, पोरगा शिकतोय, काय नाही उपवर झाली, मी जर तुला मधुकरी दिली माऊली कोणी पाहिलं तर आम्हाला सुद्धा बहिष्कृत करतील, आम्हाला वाळीत टाकतील. आता देव बाप्पा संत गजानन बाबा माझ्या समोर आहेत. सुकालालची गाय शांत केली, कोंडोलीच्या त्या आंब्याला हिरवीगार पावली आणली पालवी, पण ऐका बंकटलालाच्या पंक्तीला 1876 दुपारी 12 प्रगट दिनच्या दिवशी बाबा उष्टावळ खाताना प्रगट झाले. लोकांना गजानन बाबा कितपत कळले बोला बरं, कळले का? आता लाख लोक रोज शेगावला अन्नदान घेतात, ओंकारेश्वरला घेतात, पंढरपूरला घेतात, त्र्यंबकला घेतात, अलंकापुरीमध्ये घेतात, पण किती लोकांना गजानन बाबा कळलो नाही. शिर्डीचे साईबाबा और रामनवमीच्या सप्त्यात दिव्याला तेल दिलं नाही, दिवाळीच्या दिवशी दिव्याला तेल दिलं नाही, आता ते लोक गुलाबाचे 100 रुपये घेतात, दिवाळी साजरी करतात का नाही बोला. असताना संत कळाले का नाही? संत न कळणं हे देखील एक संतांचं लक्षण असतं. माऊली कळणं एवढं सोपं नाही माय बापू हो, नवनुबाराय कळण्यासाठी आनंदीत राहावं लागतं, माऊलीशी एकरूप व्हावं लागतं. लोक म्हणतात महाराज तुमचे कीर्तनकार एवढे ऐश्वर्यात राहतात, काय त्यांच्याकडं असं काही काय विशेष काय? म्हणलं काहीच नाही, त्यांच्या डोक्यात एकच असतं, फक्त माऊलीची कृपा. ताकद आहे माय बापू माऊलीत. मग पहिल्या माता माऊलींनी मधुकरी दिली नाही, दुसऱ्या घरची बाय माऊली म्हणे हे घे थोडा शिधा, पटकन जा, कोणाला सांगू नको. असं करता करता माऊली इंद्रायवरून निघाले काका गणेशराव. आणि तितक्यात निघता निघता विसोबासाठी खेचराने पाहिलं, इतका मोठ्यानं आवाज दिला देवबाप्पा त्यांनी, ए थांब, छातीत लात मारली, शिदा होता तो खाली टाकला, त्याच्यामध्ये शेण कालवलं आणि सांगितलं अरे संन्यासाची कार्ट तुम्ही मायबाप जन्मल्या जन्मल्या गिळंकृत केली, तुम्हाला पाहिल्यानंतर इंद्राने पवित्र होते, आम्हाला सचे स्नान करावं लागतं, तुम्ही परत आळंदीत पाऊल टाकायचा नाही. माऊली लटलटा लटलटा हलायला लागली, लहान वय 10-11 वर्षाचं, आणि म्हणले काका मी येत नाही पण माझ्या बहिणीला भूक लागली, मधुकरी एवढा शिदा नेऊ द्या, माझ्या बहिणीला खाऊ घालू द्या, मग मी परत आळंदीत येणार नाही. एवढा त्रास माय बापू हो माऊलींनी सहन केला, एवढा त्रास. आता काय लोक किती करतात देतात घेतात, पण एक लक्षात ठेवा ज्ञानोबाराय म्हणलं ना मला तुम्ही भारतात कुठे न्या, आपलं मन लागतच नाही, आळंदीशिवाय मन कुठं रमत नाही माय बापू हो. आळंदी अशी माय बापू हो, अलंकापुरका कंकर बी शंकर हे अलंकापुरका महिमा आहे. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा शब्दात वर्णन करता येत नाही आनंदीचं महात्म्य. काल परवा माझा 8 दिवसापूर्वी बाप्पाला माहिती यांना माहिती आहे, माऊलीच्या मंदिरात कीर्तन झालं, मी कीर्तनात ढसा ढसा रडलो. माऊली आम्हाला लोक चहा पाजत नव्हते, कधी रुपयाला ओळखत नव्हते, आज ते लोक तारखी घेतात, पैसे देतात, गाड्या गोड्या. खरंच तुमची कृपा आहे, तुम्ही जर आम्हाला पदरात घेतलं नसतं तर लोकांनी आम्हाला आमच्या कुत्र्याने हाल नसते खाल्ली, असा अधिकार माय बापू हो. एक लक्षात ठेवा मला एकच, मी काज एवढं माऊली चरित्र तुम्हाला उकरून उकरून सांगतोय, त्याचं एकच कारण आमच्या आयुष्यात आमची आळंदीची माऊली होती. बोलतं कळतं का माझं? आमच्या आयुष्यात आळंदीची ज्ञानोबाराय माऊली होती, तुमच्या मामूलवाडीकरांच्या आयुष्यात, जिगावकरांच्या आयुष्यात, तुमच्या गावची धनलक्ष्मी माता आहे, तुम्ही हा दैवी योग सोडू नका, विनंती आहे माझी. जिथं देवी तिथं तुम्ही. आणि ऐका सगळ्या एकीचं बळ वेगळं असतं, ज्यांच्या आयुष्यात माय त्याला आयुष्यात कमी पडत नाही हो, ज्याच्या आयुष्यात पैसा आहे त्याला कमी पडेल, पण ज्याच्या आयुष्यात देव आहे ऐका लक्ष्मी माता सामान्य नाही. मग सर्वस्वे सांडोनी सेवा ते अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. अधिकार आहे माय बापू हो, तिनं पैसा सोडलं, पद सोडलं, प्रतिष्ठा सोडली, सत्ता सोडली, संपत्ती सोडली, सगळं सोडलं आणि देवाच्या पायाची सेवा करायला ती आली, हा तिचा अधिकार. आणि ती लक्ष्मी जर मनानं तुमच्या गावात आली असेल तर तुमच्या एवढं भाग्यवान बुलढाणा जिल्ह्यात कोणी नाही माय बापू, कोणीच नाही. हे भाग्य आपलं अहो, उद्या लोकांनी विचारलं आपलं सगळ्यात मोठं भाग्य काय, धनलक्ष्मी मातेच्या गावात आम्ही राहतोय आमचं सगळ्यात मोठं भाग्य. भाग्य पाहिजे ना काय? भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवासवरा संतापाई, हा अधिकार पाहिजे माय बापू हो. लोक म्हणतात गाडी असली की आपल्या एवढं मोठं कोणीच नाही. हा आपण गावात कोणाला काही समजत नाही, गावातलं फाटकं येते ते म्हणते येड्याला गावात कोणीच काही समजत नाही.
कळलं का? मोठेपणा जाऊ नका, कधीतरी मीचा मा होणार आहे, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला, कधी कोणाला पाण्यात पाहू नका, खालच्या पातळीचं लेखू नका, कोणाचा दिवस कधी बदलतील सांगता येत नाही. मी तेच सांगत असतो, शेवटी माऊलीने शिदा घेतला, विनंती केली, विसोबासाठी खेचराला दया नाही आली, माऊली जातात, ताटी लावतात, मुक्ताबाई उपदेश करतात, सगळ्याला माहीत आहे. पण ऐका, माऊलीचं आईचं अंतकरण कसं असतं, ज्या माऊलीला विसोबा खेचराने लात मारली, चापट मारली, त्रास दिला, त्यालाच आमच्या जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे हिंगोली जिल्ह्यात मराठवाड्यात भक्त शिरोमणी नामदेवरायाचा गुरु होण्याचा मान विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी मिळून दिला, याला आईचं अंतकरण म्हणतात. माय बाप खेचराच्या मना आणि सात्विकतेचा पान्हा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, हा माऊलीने अधिकार प्राप्त करून दिला. मग हे चारही भावंड वैतागले, शेवटी वाटलं काय करायचं, आता देहांत प्रचित वडिलांनी केलं, आता आपल्याला जगावं लागेल, या समाजासाठी ग्रंथ करावे लागतात, वारकरी संप्रदायाची उपेक्षा नाही झाली पाहिजे, संप्रदाय फोपवला पाहिजे, वाढला पाहिजे. अयम निजहा परो व्यक्ती गणना लघुचे तसाम उदार चरिता नांतू वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना आचराचर आपण ती झाला औ पार्था दयाच्या ठाई, वैषम्याची वार्ता नाही. रूपमित्रा पाहे दोगा सरीसा पाडू का लावणी जयाने केली, जो खांडावया घाव घाली, मोठ्याच्या वाटणीला आंबा गेलं, लहान्याला म्हणते का माझ्या खाली तू बसू नको, मी तुला सावली देणार नाही. आंबा म्हणते का, मोठं म्हणते तू धुऱ्यावर येऊ नको, पण आंबा म्हणते का, बोलणं कळते का माझं? वैषम्याची वार्ता नाही. रूपमित्रा पाहे दोगा सरीसा पाडू, ऐका दिवा तुम्ही उंबरट्यात ठेवला ते रस्त्यावर उजेड देते, मंदिरात देते, दिवा आहे ना शेवटी, त्याप्रमाणे आपापर भाव करू नका, व्यापक विचार करा. शेवटी माय बाप हो, या चारही भावंडांनी विचार केला, आपल्याला चांगदेव पासष्टी अमृत अनुभव अमृत किंवा ज्ञानेश्वरी हरिपाठ या ग्रंथाची रचना करायची, मजल दर मजल करत देवाची द्वारीपासून सत्यगुरु राय कृपा मज केली, 28 प्रकारचे अभंग तयार केले, आणि जात असताना पैठण क्षेत्रामध्ये चांडाळ चौकडीच्या 12 करामती तेव्हापासून चालू होते, बाळासाहेब वगैरे तेव्हापासून होते बरं, ते फक्त नाव वेगळे होते. बोलणं कळालं का माझं? चांडाळ चौकडीच्या 12 करामती तेव्हाही होतं, त्याच्या अगोदर देवाच्या काळात होतं. शकुनी मामा काय कसा करायचा माहिती का? भांजे भांजे अशी बोट करायचा शकुनी. ऐका तुम्ही महाराजांच्या मुखातून कधी असं, मग शकुनी म्हणला तू खेळ, तुझी बायको पणाला लाव, तुझं राज्य पणाला लाव. काय काय माणसं आपल्या सोबत राहतात आणि आपल्याला म्हणतात तुझं हेवावर एक ते प्लॉट एक, मी तुझ्या सोबत आहे, तशा नालायकाच्या सावलीला राहू नका, त्याच्यापेक्षा मंदिरात येऊन एखादं पारायण करा. ऐका पूर्वीचा काळ होता, सगळ्या गोष्टी सहज होत होत्या, त्या पूर्वीचे माणसं कणखर होते, बरोबर एक नाही? पूर्वी मया दया प्रेम आपुलकी होती, आता एखादा चुकला की त्याचा कार्यक्रम लावण्यात पटायचे झालेत लोक. तालुक्यात एक असते, गावातली एक फोन करते, जिल्ह्याचा बॉस त्यांचं बरोबर मॅनेजिंग करते, सगळे वाटून खातात आणि याची रजिस्ट्री करून घेतात. हा काळ आहे माय बापू हो. आणि ऐका, देवाला धोका जवळच्या माणसापासून झाला, छत्रपती शिवरायांना धोका जवळच्या माणसापासून झाला, छत्रपती संभाजी महाराजांना धोका जवळच्या माणसापासून झाला, तर तुम्ही आम्ही कुठले कोण, त्याच्यामुळे सावधानतेने आयुष्य जगा. सावध झालो आलो हरीच्या जागरणा, या मंडपात या, तुमच्या आयुष्यात दुःख संकट येणार नाहीत याची मी शाश्वती देतो माय बाबू, याची शाश्वती देतो. शेवटी तिथं बसलेले सगळे होते वेद विद्वता प्रचुर रत्न विद्या परांगत आणि विजोत्कुलोत्पन्न विप्रवर बसलेले होते. वा वा वा, कोण तुम्ही? काका मी निवृत्ती. तू रे? मी ज्ञानदेव. तू रे? मी सोपान. तू ग पोरी बारके? मी मुक्ताबाई. काय नाव आहेत? निवृत्ती प्रवृत्ती ज्ञानदेव. अरे तो टोनगा चालला ना पखारीवर पाणी वाहणारा, त्याचं नाव पण ज्ञान आहे, त्याचं नाव पण ज्ञान आहे. तुला मारल्या त्याला मारल्या तुला येतील का? हा मग ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, असं काय? शेवटी एक आहे ना माय बापू, जीवन तत्व आहे ना. शेवटी त्याला चापकाचे फटकार मारले, माऊलीच्या पाठेरू म्हटले, माऊलीने त्याला स्पर्श केला, शक्तिपात झाला. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिशीचा आहे, कि मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. मेले माणूस जिथे उठविल, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, चालविली जड भिंती, असे अनेक चमत्कार केले, शक्तिपात झाला. आणि मग काय चमत्कार झाला? अभंगाचं पहिलं चित्र. महिषी पुत्र महिषी पुत्र
कंटाळा होत्या माय बापू. काय असतं आजकाल आता नवीन काळ निघाला बाबा. वादक भेटला असला पखोल वाजवला वातावरण करून टाकलं म्हणला. गायक भेटला असली चाल म्हणली मला शिवार भाऊ ऐकायले का गुरुजी असली चाल म्हणली आ भुगाच. हां म्हणलं गायकवादकाचं ठीक आहे कीर्तनकार पंकजराव असं कीर्तन केलं लोक कोमातच गेले. म्हणाले मग ऐकायला कोण होते. बरोबर आहे ना माझं काय चुकलं का. ऐकायला कोण होते लोक जर कोमात गेले. ऐका हे भुगा नाही हे हवा नाही ह्या विश्वविधात्याची सेवा आहे माय बापू. कीर्तन म्हणजे कीर्तन म्हणजे काय त्या देवाची जेने विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्थापिले जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले ही त्या देवाची सेवा आहे. हवा करण्यासाठी कीर्तन नाहीत. हवा करण्यासाठी भरपूर माध्यम आहेत. कीर्तनात हवा नाही पाहिजे. कीर्तनात 2 तास कीर्तनकाराची सेवाच असली पाहिजे हा प्रामाणिकपणा कीर्तनकाराने आयुष्यभर जपला पाहिजे. विठ्ठल ऐका मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. विको कमी करा मॉनिटरला वैभव दादा. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनी. या मशीचा पुत्र तो रेडा तो टोनगा त्याला शक्तिपात झाला. ओम भूर भुव स्वहा. बरोबर एक नाही. ओम त्र्यंबकम यजामहिम. ऋग्वेदातल्या रुची बोलायला लागला आणि बोलता बोलता माय बापू हो लोक आवाक झाली. मग म्हणायला लागले वा काय चमत्कार झाला. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. त्या काळात अनेक चमत्कार केले. आळंदीला धर्मसभा भरली होती. कोणतरी माणूस म्हणला रेडा बोलला नाही रेडे नावाचा ग्रहस्थ बोलला. बोलणं कळतंय का माझं. रेडा बोलला नाही रेडे नावाचा ग्रहस्थ बोलला. उत्तर देताना गुरुवर्य पूजनीय मंडळी होती. त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं रेडा बोलला का नाही बोलला आम्हाला वाद घालायची नाही तुमच्यासोबत. आमचा संत वचनावर विश्वास आहे. पण आमच्यासारखे रेडे 9 ते 11 8 ते 10:30 रोज कीर्तनात 2 तास बोलतात ही त्या माऊलीची कृपा आहे. बोलतात का नाही. त्याचे हात बोलतात कोणाचे पाय बोलतात कोणाचे डोळे बोलतात कोणाची वाणी बोलते. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करीत असे राबणी साच चिकर चरणी होती डोळे न देखणे ते दिठीची गाळी ना ऐकणे ते कानाची वाळी आवाच्य ते टाळी जीवची गा. हा अधिकार संत परंपरेचा माय बाप हो. त्यामुळे मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविले भिंती बैसोनी. या भिंत चालवली बरं का. भिंत आज तुम्ही आळंदीला जा तिथं आता चिरेबंदी भिंत आहे. पहिली होती ती मातीची. मग ती मातीची लोक काय करायचे. लोक एवढी श्रद्धा आहे लोकांची महाराष्ट्रातल्या. श्रद्धा असावी हो पण ती अंधश्रद्धा नसावी. तिला डोळसपणा असावा. बरोबर एक नाही. आता रुद्राक्ष आणणारे लोक MP चाललेत. महाराष्ट्रात भेटत नाहीत रुद्राक्ष आता बंद झाले. बरोबर एक नाही. त्या आळंदीला गणपती असतो ना त्या गणपतीच्या तोंडात पेढा. अहो ते मूर्ती आहे. मूर्ती कुठे पेढा खात असते. आपण काय नामदेव महाराज आहेत का. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आपली भक्ती नाही ना तेवढी. आपले एक दिवस झाला की देव बदलते. सोमवारी पाठी सोमवार पाहुणे बेले लिंगाशी धावे चौत मोठकी पाय म्हणे तुझाची दुर्गे. लगेच शुक्रवार आला की जय जय संतोषी माता जय जय मा. ऐका ना अशी भक्ती नाही पाहिजे माय बापू हो. भक्ती व्याभिचारी नसली पाहिजे. तिला मी माझ्या पदार्थ सांगत नाही. ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी वाचा. अव घेणे गावाबाहेर आहेव जैसी. रागात बोलले माऊली. त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना कुठं काय सिद्धांत दृष्टांत उपक्रम उपसंहार न्याय तर्क कोणता अलंकार वापरला काय रूपक केलंय सिद्धांताच्या ओव्या कोणत्या दृष्टांताच्या ओव्या कोणत्या. मी म्हणून म्हणत असतो ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडलं पाहिजे. हे न महत्त्वाचे माय बापू. माऊलीनी त्या रेड्याच्या मुखातून श्रुती बोलून घेतली. मैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया. आणि हे चालत असताना एकच करा संतांचा महिमा सामान्य नाही अभंगाचं दुसरं चरण. Never let me out.
चाल पण गोड माय बापू. नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकांचे काम नाही येते. जो जेथीचे गौरव नेणे ते तयासी भिंगुळवाने. काय वारकरी संप्रदाय काय संत बाबा एक वाक्य बोलू का. त्या दिवशी एअरपोर्टला गेलो माझे मित्र मैत्रिणी कॉलेजचे वगैरे सगळे भेटले. म्हणले काय ती दाढी काय ते कपडे काय राहणं काय तुमचं तुम्हालाच बरं वाटतं. म्हणलं का अरे मी ऑस्ट्रेलियात आहे म्हणले मला 5 कोटी पॅकेज आहे. ती ताई एक बोलली महाराज मला 3 कोटी पॅकेज आहे महिला असून. म्हणलं आनंदाची गोष्ट आहे ताई तुम्हाला 3 कोटी दाजीला 5 कोटी 8 कोटी एका वर्षात तुमच्या घरात येतात चांगली गोष्ट आहे दुःख कशाला. अहो सगळ्यांनी लावे खावे बरे असावे सदैव. म्हणले तुम्ही महाराज आहे तुम्ही काय कमाई केली का नाही. म्हणलं काहीच नाही आपल्याला कमवायची गरज नाही. म्हणले का तुम्ही काय वारं खाता का पाण्यावर जीवन जगता. म्हणलं काहीच नाही खरं सांगू का माफी मागून मी त्यांना बोललो तुम्ही 8 कोटी कमवता तुम्ही 5 कोटी कमवता रोज 10-10 कोटी कमवणारे 9 ते 11 बाबाच्या पाया पडतात ही बाबाची कमाई. किती श्रीमंत एखाद्या पुढे आल्याला म्हणायचं येऊन उभा राहाय आणि 1 लाख रुपये देतो पाया पडते कोणी पाया बोला बोला पडते कोणी पाया. एखादा पुढारी येऊन उभा राहायला आ एवढे लोक जमतात का. पैसे देऊन जमत असतील भाऊ हे कंसातले बरोबर एक नाही पण तसे जमणार नाहीत. याला श्रद्धा म्हणतात माय बापू हो. ह्या गोष्टी वारकरी संप्रदायानं जोपासल्या त्यामुळे नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी नामोदेवरायांनी माय बापू हो मूर्तीला सुद्धा नैवेद खाण्यास भाग पाडलं एवढी निष्ठा होती. आता निष्ठा राहिली नाही. आता काय राहिली निष्ठा निष्ठी. एक जण असं बसलं आमच्या गावाकडं ग्रामपंचायत झाली ना आता. म्हणलं काय झालं बीपी शुगर काहीच नाही म्हणला हो रात्री पिली कोणाची खाल्लं कोणाचं पैसे घेतले कोणाचे ना आता मतदान कराव कोणाला ते विचार करायला. कळते का काही मेळ लागेल ना महाराज वैतागून बसलं नागेश्वराव ते असं ग्रामपंचायत आलं. सगळ्यात घाण निवडणूक ग्रामपंचायतची भाऊभावाला बोलत नाही बरोबर एक नाही. हा त्याचा विरोधक तो त्याचा विरोधक. कधीतरी मुंबईला जा नरीमन पॉईंटला रात्री 7 नंतर कोणत्या पक्षाचे कोणते कोणते माणसं भेटतात काय काय चर्चा चालतात. इकडं सकाळ भावाच्या पोरीच्या लग्नाला सकाळ भाऊ जात नाही त्यांनी मला पाडलं. कळते का माझं बोलणं. हसण्यापेक्षा थोडं मन लावून ऐका. त्यांनी मला पाडलं त्यांनी माझ्या विरोधात फॉर्म टाकला. काही नाही एक लक्षात ठेवा हे सगळे एकच आहेत नातलग जीवलग मित्र परिवार. एखाद्या लग्नातला व्हिडिओ काढा त्यांनी त्यांना आलिंगन दिलं एका पक्षाचे नाहीत. ऐका त्यांचे वैचारिक मतभेद आहेत पण त्यांचे मनभेद कधीच नसतात. आपण राजकीय पुढाऱ्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावू नका. नातं या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे 100 वेळा प्रेम करा माय बापू हो. आयुष्य हॅपी हॅपी जगायचं मस्त वजनात राहायचं. सासू बोलली ना म्हणायचं मी माय बोलली. सासरा बोलला ना म्हणायचं माझा बाप बोलला. म्हणजे आपले आई वडील बोलले. नातं प्रेमानं टिकवा इथून पुढे आव्हान आहे माय बापू. नातं टिकण्याचं कठीण आहे पण नामदेवरायांनी देवासोबत एक लढ्याचं नातं टिकवलं. नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्तीजेवी. आणि हे होत असताना उद्या या तुकोबारायांची बीज सोहळा आहे माय बापू. उद्या बीजाचा सोहळा आहे ना बरोबर आहे ना. ते तुकोबार आहे त्यांचा अधिकार काय होता अभंगाचे तिसरे चरण. उदकमा जीवया हे भूमी कोरड्या. 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 नंबर एक चाल म्हणले तुम्ही. नोहे उदक स उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना.
किती दिवस 13 दिवस 42 दिवस अनुष्ठान तुकोबारायचं इंद्राणी माता प्रसन्न झाली तशाला तशा वह्या कोरड्या आल्या तुकोबारायचा गाथा होता तो माय बापो वह्या नव्हत्या निसत्या पण उदका माझी वह्या पाण्यात एक रुपया टाकला तरी भिजतो पायात पडला पाण्यात तरी भिजतो पाण्यात तुम्ही उद्या 50-50 चे बंडल माझ्याकडे द्या मी टाकून पाहतो भिजतात का नाही सांगा बरं भिजतात का नाही भिजतात पण उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना संत काही करू शकतात करतुम अकर्तुम अन्यता करतुम सर्व शक्तिमान परमात्मा त्यांच्या हातात आहे माय बाप हो देवी लक्ष्मी एवढी जवळीक देवी लक्ष्मी एवढी जवळीक देवी लक्ष्मी देवाच्या एवढी जवळ होती तेही न देखे या प्रेमाचे सुख सनकादिकाच्या अशा वाढिनल्या होत्या किर बहुवसा जे कोणाला जमलं नाही ते फक्त भक्ताला जमतं म्हणून उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना तुकोबाऱ्याचा अधिकार असामान्य होता माय बाप हो तुकाराम शेठ तुक शेठ म्हणायचे त्या तुकोबाऱ्यानं सगळा उपभोग घेतला आयुष्यात सगळ्या गोष्टीचा जाळूनी संसार संसाराच्या नावे शून्य सगळ्या गोष्टीचा त्याग केला काय खातो आम्ही कसं या सांगती त्या तुकोबाऱ्याच्या उद्या बीजाचा सोहळा आहे आयुष्यात लोकांचे कामं केले मिरचीचा व्यापार केला कोणत्याही धंद्यात यश आलं नाही पण माय बाप हो तुकोबाऱ्याचा एवढा अधिकार होता घरी एकदा त्यांच्या पित्र होते तुकोबाऱ्या वारीला गेले बायकोला सांगितलं नाही तुकोबाऱ्या जगाच्या मालकाने किराणा आणला तुकोबाऱ्याचे वेश धारण केले पित्र संतुष्ट केले तुकोबाऱ्यान वारून आल्यानंतर बायकोने विचारलं का हो आताच गेले होते इथंच होते आता कुठून आले तुकोबाऱ्या म्हणले अगं मी 15 दिवस झाले देह होत नाही मी वारीला गेलो होतो म्हणले मग पित्र कोणं जेऊ घातले तुकोबाऱ्या ढसा ढसा रडले म्हणले बरोबर आहे मी त्याची वारी केली त्यानं माझ्या बापाची वारी केली याला भक्तीचा अधिकार म्हणतात माय बाप नोहे हा सामान्य महिमा संताचा असे कितीतरी दाखले पुरावे तुम्हाला मी उदाहरणासहित स्पष्टीकरण देऊ शकतो मला बोलण्याची खूप इच्छा आहे देव बाप्पा पण हे दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही दुष्ट एक नाही थांबत नाही हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा नोहे हा सामान्य महिमा संताचा निळामणे तिही संगेची तरणे दिन उधरणे नवलकोन नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवद्य हातीचा मूर्ती जेवी विठोब्बा गुरुजी 2 मिनिटं म्हणाव ज्ञानोबार आहे तुकोबार आहे भजन एक साथ हातवारी करा सगळे शेवट लोक ते गुलाबी शर्ट देते पा निळ शर्ट माझा मावला ना हातवारी करा कोणाला काय झालं तर आपण जबाबदार नाही बाप आपल्या माईच्या हातवारी करा रे बॉ शेजारे शपथे हा मी पण 7-8 वर्ष ते शिकला पण आमचे गुरुजी होते ते म्हणले महाराज तुम्हाला शिकवता शिकवता हात मागे यायला ऐका ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया माऊली ज्ञानोबाराया तुकोबाराशी आहेत कोण आहे आपल्याला आयुष्यात बरोबर एक नाही तुम्ही संत माझ्याकडा दिठीचा कराल बहुडा
तरी तुम्हा मानिने एवढा होई नमी हा अधिकार माय बाप हो. निळोबाराय म्हणतात निळामने तिही संगेची तरणे दिन उद्धरणे नवल कोण ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेवराय यांचा उद्धार झाला तर आपला का होणार नाही अशी भावना मनामध्ये बाळगतो. झालेली सेवा यथामती येता अवकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असावा असा माझा दुराग्रह अजिबात नाही. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येथं माझे जी उरले पायी कपन कार्यक्रमासाठी उपस्थित भक्तिमती माता भक्तिमान्य पुरुषवर्ग या सप्ताहासाठी सगळ्यांनी दान करा. तुम्ही म्हणाल खरंच का ऐका तुम्ही जर एका हाताने दान केलं तर माझी धनलक्ष्मी माता तुम्हाला हजार पटीने देईल हा अधिकार देवी मातेचा आहे. माय बाबा कमी पडू देऊ नका आणि आपण सोळे ऐश्वर्यात केले पाहिजे. मला खरं तर मामूलवाडीकरांचं कौतुक करायचं. आपली लाडकी लेक दिवाळीला पहिल्या दिवाळीला आपल्या घरी आली. माझं बोलणं कळायलं तुम्हाला. आपली लाडाची लेक तायडी आपली छकुली दिदी आपल्या घरी आली. आपण जशी पोटच्या पोरीची पहिली दिवाळी करतो तसेच मामूलवाडीकर धनलक्ष्मी मातेचा सप्ताह करतात हे तुमचं कौतुक आहे माय बाप. ऐश्वर्यातच सत्य झाले पाहिजे. तुम्हा सगळ्यांना उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभावं या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे शिवारी दादा नागेश दादा मधुकर बाबा आमचे अनिरुद्ध महाराज या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवारी बाबा कथाकार आमचे गणेशराव सोनग्रे आमचे रामेश्वर बाबा त्यांचे सगळे भाऊ मित्र परिवार ही सगळी मंडळी मायबाप बालगोपाळ हे बालगोपाळ टारकरी आता जरी दिसले भविष्यात ते कथाकार गायक वादक होतील न होतील याच्यात मी सांगू शकत नाही कारण की दैव जाणिले कुणी पण ते निश्चित एका आईचे चांगले लेकर एका बापाचे होत करू लेकर होतील आणि चांगले माणूस म्हणून जीवन जगतील. बरोबर एक नाही प्रयत्न आणखी परमेश्वर वैभव दादाची साऊंड सिस्टम अतिशय गोड आहे. यूट्यूबवाले चांगलं टाका मोजकं टाकू नका. एखादा शब्द कमी जास्त जाऊ शकतो. आम्ही जरी म्हणतो आम्हा घरी धन शब्दाची रत्ने बिंब तरी बचकेची एवढे पण एका शब्दामुळं गैरसमज नको. काही चुकीचं बोललोच नाही. कधी कधी ओघात आनानादाने कोणाची चूक होते टाकताना टाका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वैभवदादांना धन्यवाद आणि मंडपवाल्या दादांनाही खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि माझ्या वाणीला पूर्णविराम.